नमस्कार, मी डॉक्टर सतीश पत्की. कोल्हापूर येथे पत्की हॉस्पिटलमध्ये 1987 पासून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. ॲक्च्युली आज आपण जे बघणार आहोत ते IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी या क्षेत्रातील जे झालेले बदल आहेत त्याविषयी. कोल्हापूरच्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म आमच्या पत्की हॉस्पिटलमध्ये 1996 साली झाला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे 2024 हे तंत्रज्ञान हे विकसित होत गेलेलं आहे. जेव्हा आम्ही ती सुरुवात केली होती त्यावेळेला जी काय टेक्नॉलॉजी होती त्या आणि आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे, आणि त्यामुळं त्या प्रयत्नात येणारे यशाचं प्रमाण सुरुवातीच्या काळामध्ये जे फक्त 20-25% असायचं ते आज यशाचं प्रमाण जवळजवळ 70% वाढलेलं आहे. तर नेमकं काय बदल झालेत ह्या टेक्नॉलॉजीमध्ये ह्याच्याबद्दल आपण आता बघणार आहोत. त्या काळामध्ये फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणून पद्धत होती, म्हणजे स्त्री बीज ही शरीराच्या बाहेर काढून घेतल्यानंतर मिस्ट्रांचे स्पर्म आणि पत्नीचे स्त्री बीज याचं फलन प्रयोगशाळेत करून 3 दिवसाचे गर्भ आम्ही लगेचच पेशंटला गर्भाशयात त्याचं रोपण करत होतो, त्याला आपण एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतो. अशा पद्धतीची ती टेक्नॉलॉजी होती. मात्र आता ह्यामध्ये पूर्णपणानं बदल झालेला आहे. आता जे आम्ही करतो त्याच्यात हे 2 प्रामुख्यानं बदल झालेत. एक म्हणजे हा गर्भ आता फक्त 3 दिवसाकरता न वाढवता 5 दिवसाकरता आपण वाढवतो, त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट, म्हणजे 5 दिवसाचा गर्भ असतो हा. आणि दुसरा महत्त्वाचा फरक की ते गर्भ आपण फ्रीज करतो आणि फ्रीज केलेले गर्भ थोड्या दिवसानंतर त्याचं गर्भाशयात रोपण करतो, त्याला आपण म्हणतो फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर. म्हणजे थोडक्यात पूर्वीच्या काळामध्ये 2000 काळामध्ये जेव्हा आम्ही IVF करत होतो तेव्हा फ्रेश ट्रान्सफर करत होतो, आता आम्ही बऱ्याचशा सायकलचे फ्रोझन ट्रान्सफर या पद्धतीने करतो. आणि फ्रोझन ट्रान्सफर करत असताना गर्भही उत्तम दर्जाचा म्हणजे ब्लास्टोसिस पद्धतीचा आणि गर्भाशयाचे जे लायनिंग आहे तेही चांगलं दर्जाचं, आणि ह्याच्यामुळे यशाचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येतं. आता ह्या 2 सायकल्स म्हणजे 2 भाग म्हणजे नेमके कसे असतात की गर्भ तयार करायची क्रिया कशी आणि फ्रीज करून नंतर ट्रान्सफर करायची क्रिया कशी, ह्याच्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बोलू. धन्यवाद.